महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक मोठमोठे नेत्यांच्या सभा आणि प्रचार सुरू झालेले असून जळगाव जामोद मतदार संघामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवार स्वाती वाकेकर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाकरिता उद्धव ठाकरे हे येणार आहेत. त्याकरिता कार्यालयामध्ये चांगलीच लगबग दिसून आलेली आहे. कार्यकर्ते अतिशय उत्साहित असून काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या अध्यक्षांसोबत विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी वार्तालाप केला. पाहूया कशी राहील काँग्रेस पक्षाची प्रचार रणनीती. विधानसभेची रणधुमारी आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. सध्या आम्ही जळगाव जामोद मतदारसंघामध्ये आहोत आणि ज्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे डॉक्टर स्वातीताई वाकेकर त्यांचा जो घटक पक्ष आणि तिन्ही मित्रपक्ष जे आहेत ते त्यांचे अध्यक्ष आमच्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया की ताईंचा प्रचार कसा राहील आणि उद्या प्रचाराला विशेष महत्त्वाची गोष्ट ही आहे की उद्या प्रचाराला शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे येऊन राहिले. आपण त्यांना आज संध्याकाळी जळगाव जमत मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संत गजानन महाराजांचं दर्शन झाल्यानंतर त्या या ठिकाणी निश्चित करून जाणार आहे. उद्या भव्य दिव्य असा म्हणजे विद्यार्थ्यांनी जे प्रचार शुभारंभ पक्षप्रमुखांच्या हस्ते होत आहे आणि जवळजवळ 100% विजय ताईचाच हा उद्याच्या आपल्याला या उद्याच्या या कार्यक्रमानंतर आलेलाच दिसेल. मागील काळामध्ये डॉक्टर संजय कुटे हे या जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार होते आणि आता डॉक्टर स्वाती वाकेकर आणि डॉक्टर संजय कुटे यांच्यामध्ये चांगलीच काट्याची टक्कर होणार आहे. काँग्रेस पक्ष किती तयारीला आहे, किती बळकट आहे आणि किती ताकदनं आपल्या संपूर्ण उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो ते आपण विचारूया. महाविकास आघाडी पक्ष हा ताकदीने स्वातीताई वाकेकर यांच्या पाठीमागे आहे कारण अनेक या महायुतीचे जे महायुतीने केलेले शेतकऱ्याचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या विरोधात अनेक लोकांच्या समस्या आहे. त्यामुळं सामान्य जनते हा महायुतीला एकदम नाराज आहे. तर ह्यावेळेस स्वातीताई प्रचंड मताने निवडून येतील अशी आमची आशा. स्वातीताई वाकेकर या प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि भूमिका दिसून राहिली आहे. आमच्यासोबत आणखी ज्या मतदारसंघामध्ये ज्यांचं नेहमी वर्चस्व राहिलेलं आहे असे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण बाप्पू देशमुख आहे. आपण त्यांना विचारूया कशी राहील आता महत्त्वाची ही रणधुमारी आणि त्याची यावेळेस होणारी निवडणूक ही खूप आगळी वेगळी होणार आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने जे फोडाफोडीचं राजकारण केलं आहे त्याला जनता पूर्ण प्रमाणे कंटाळलेली आहे. जनतेच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे. सोबतच महागाई, बेरोजगारी हे प्रश्न तर आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या दिवाळी झाली 3 दिवसापूर्वी आणि दिवाळीमध्ये सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांना भाव न मिळाले 2350 रुपयापासून तर 3300 रुपयापर्यंत सोयाबीन गेलं. 2014 42 रुपये सोयाबीन महाराष्ट्राला दिलेली आहे. ती अत्यंत महत्त्वाची घटना घडली. महालक्ष्मी योजना या ठिकाणी काढली, त्यांना 3000 रुपये महिलांना मासिक मिळणार. 25 लाख रुपयापर्यंतचा मोफत खर्च हा या ठिकाणी औद्योगिक आरोग्यासाठी नागरिकांच्या निर्माण झाला आहे. सोबतच या ठिकाणी बेरोजगार युवकांना 4000 रुपये प्रति महिना देण्याची या ठिकाणी घोषणा त्या ठिकाणी आम्ही वचन दिलेलं आहे आणि सोबतच महिलांना आणि मुलींना मोफत एसटी प्रवासाची सुद्धा या ठिकाणी सुविधा करून दिलेली आहे. अशा प्रकारचं वातावरण निर्मितीमध्ये काम करत असताना अत्यंत जनतेमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे आणि स्वातीताई वाकेकर यांचा विषय निश्चित करण्यासाठी आम्ही अहोरात्र झटणार आहोत. अशा प्रकारचं आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला आवाहन करतो. एकंदरीत प्रत्येक जो उमेदवार आहे तो आपल्या मतदारांना लुभावण्याकरता नवीन नवीन योजना आणि नवीन नवीन वादे करत आहे. आपण आमच्या बाजूवर एक पाहू शकता, एक बॅनर आहे त्याच्यावर प्रत्येक जो कार्यकर्ता आहे तो म्हणतोय मी पण ताई सोबत. आणि यावेळेस ताई खरोखर डॉक्टर विरुद्ध डॉक्टर अशी झुंज आपल्याला या जळगाव जामोद मतदारसंघामध्ये दिसून येणार आहे. परंतु ही जनता आणि मतदारच ठरवतील की कोणत्या डॉक्टरची दवाई योग्य राहील. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.